गोमेराई ने त्यान तुमच्या ज्या चैनी आहे त्याच्यापेक्षा चमकतोय तो. बापरे, हे बघा कसला मोठा चंद्र. किचन मध्ये उमा दिसते तुम्हाला, माहितीये या मासलीचं काय नाव आहे? तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर सकाळीचे 9:30 वाजलेत आणि अनया उमा सर्व उठून आताच नुकतंच ब्रश केलंय आणि मागच्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही बघितलं होतं की अनयाला स्किन एलर्जी झालेली आहे. अनया काय बरी आहेस ना आता? काय नाही ना आता, काय एलर्जी वगैरे हातावरती गेलं ना सर्व? दाखव हात, दाखव. मस्त मस्त. ते डॉक्टरनी आहे ना, काल आम्ही डॉक्टर कडे गेलेलो तर डॉक्टरनी आम्हाला एक बॉडी लोशन दिलेला, ते लावून माझी सारी एलर्जी गेली. खाज वगैरे पण नाही येत ना? व्हेरी गुड. आणि किचन मध्ये ओमा आहे, बहुतेक पुरी बनवते. बापरे, नवीन टेक्निक आहे काहीतरी पुरी बनवायची ना? चपाती बनवायची, वाटी घ्यायची आणि चार तुकडे करायचे, त्याचे चार सर्कल मध्ये बनवायचे. बघताय मस्त पुरी झाली एकदम. हा, गोल गोल होते. मग आज काय नाश्त्यामध्ये पुरी भाजी आहे काय? हा, तर आज नाश्त्यामध्ये पुरी भाजी बनणार आहे. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच पुऱ्या तलताना दिसते. मग उमा, काल अनया थोडी खोकत पण होती, हा, तर तिच्यासाठी काहीतरी गरम पाणी गुला वगैरे करण्यासाठी देतेस काय? मग आम्ही गुरला करून घेते. देते ना, हळद टाकून देते, हळद आणि नमक टाकून देते, गुरला करून घे. आणि ते क्लायमेट खूप खराब आहे ना, म्हणून होतात हे सर्व. आणि खूप वर्षांनी शाळेत पण जायला लागलेत ना, तर खूप मुळे अशी म्हणजे आजारी पडतात. हा, आणि आलेला आहे गरम गरम पाणी, हळदी आणि मीठ टाकले ना मम्मानी. चल नीट कर, घशात गेला पाहिजे, नाहीतर रात्री खोकत होतीस ना. हा, मग तुला खोकला नाही येणार. कर गुडला कर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच कर, पूर्ण कर. थोडं जास्त पाणी घे, आत गेला तरी काय फरक नाही. जो मीठ आहे ना तो आत तुझ्या गळ्यामध्ये जाणार आणि जे काही गळ्यामध्ये जे आहे ते तुला साफ करून देणार, वॉश करून देणार तुझा गळा. ठीक आहे, नीट कर. गरम आहे ना पाणी? व्हेरी गुड. आणि मस्त गरम गरम नाश्ता आलेला इथे, बटाट्याची भाजी आणि गरम गरम पुरी. तर धन्यवाद उमा, सकाळी मस्त नाश्ता आज रविवारच्या दिवशी बनवण्यासाठी. अनय झाला गुडला करून? झालं ना, तर ये चल नाश्ता करूया आपण. मग आता अनय खोकायला लागली तर तिला पुरी देणे सही आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं काय हेक्टिक नाही आहे, थोडासच खोकत होते ते क्लायमेट मुळे. खाऊ शकते आणि एवढं ऑइली पण नाही. हा, आणि घरचाच ऑइल आहे ना, हा, म्हणून चालेल. अनय बरं वाटतंय ना आता गुरलं करून? क्लिअर झालं असं वाटतंय ना? आता दुपारी पण कर आणि रात्री पण कर, मग तू याचा एकदम गळा एकदम साफ होऊन जाईल. ओके, तर आता मस्तपैकी बटाट्याची भाजी पुरी उमाने गेलेली आहे गरम गरम, ती खाऊया आणि नंतर मग भेटूया. चला तर उमा, खूप भारी नाश्ता देण्यासाठी धन्यवाद. आणि नाश्ता वगैरे करून आलोय किचन मध्ये, जाम पसर आहे, सर्व भांडी बिंडी बाकी आहेत वाटतं. तर पुरी भाजी तर खाली उमा, तर आज दुपारच्या जेवणामध्ये साठी काय मासले आहे आपल्याकडे? मच्छी तर आहे आपल्याकडे, म्हणजे कोळंबी पण आहे आणि काला मासा पण आहे. पण आज हे बघ, कोळंबी पण आहे, पण आज काय नाही होणार, एकादशी आहे ना, मग आषाढी एकादशी आहे म्हणून आज काय रविवारच्या दिवशी मासली बनणार नाही. तू तर बाईक चालू करणार होता ना प्रणित, त्याचं काय झालं? हो, आपल्याला राईड पण करायची आहे, ती पण मी चालू करते. काल प्रयत्न केला, झाली चालू. आज पुन्हा ट्राय करेन, बघूया बॅटरी चार्ज झाली की. आता काहीतरी मासली घेऊन यायचा विचार करत होतो, पण तू बोललीस ना की उपास आहे, तर बनवू शकते. पण तू आण, आपण एक रेसिपी दाखवूया. तारली मिळते ना ते आण, म्हणजे आपल्या जे साऊथ इंडियन असतात ना, बांगडाचा नंतर तारली, ते त्याचा एक रेसिपी आहे माझ्याजवळ. आणि मला कमेंट पण आला होता की त्याचा एकदम टिपिकल साऊथ इंडियन रेसिपी दाखवा, तर तुला भेटलं तर आण, मग मी रेसिपी दाखवते. म्हणजे उमाकडे तारली, मोदक मासा असे छोटे छोटे माशांची रेसिपी खूप भारी बनवतात ना, तर ती दाखवूया आपण रेसिपी. त्याच्या आधी मी जातो आणि पहिले आपली बाईक सुरू करतो आणि माझ्या डोक्यामध्ये विचार आहे ती मासली भेटते काय बघतो. येते काय माझ्यासोबत फिरायला? बस चल, मी जाऊन येतो.
तर काल खूप दिवसांनी चालू केली होती आणि 10-12 किलोमीटरचा एक राऊंड पण मारून आलो, म्हणजे खारघरला जाऊन आलो. आणि आपल्या इकडे काका आहेत, त्यांनी मस्त स्वच्छ करून ठेवली गाडीला, बघताय तुम्ही. धन्यवाद, मस्त चमकवली काका. आता चालू होईल काय माहिती नाही, आपल्याला जायचं आहे मार्केटला, बघूया आधी चालू होते काय. चला कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला एका झटक्यात चालू झाली आहे, म्हणजे बॅटरीचा काही इश्यू नाही. आता बसूया गाडीवरती आणि जाऊया आता दिवाळी मार्केटमध्ये, भेटूया. चला तर मंडळी, बाईक वगैरे चालू झाली आणि प्लॅन होता आपलं की बाईक घेऊनच जायचा, पण तुम्ही बघताय अचानक मोठा पाऊस आलाय म्हणून बाईक परत ठेवली आणि आता गाडी घेऊन चाललोय दिवाल्या गावामध्ये. चला आता मस्तपैकी राईड नाही, ड्राईव्ह एन्जॉय करा आणि मग दिवाल्या गावाच्या फिश मार्केटला भेटूया. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, दुपारचे 12 वाजलेत, मी आलोय आता दिवाला फिश मार्केटमध्ये. समोरच एकवीरायांची मूर्ती दिसते तुम्हाला आणि या बाजूला आपले काका आहेत, जे पापलेट कलेट मोठी मोठी असतात त्यांच्याकडे कधी पण आले तरी. आणि बघताय किती मोठी पापलेट. आणि कलेटला आणखी नाव विचारलं होतं आपल्याला कमेंटमध्ये, खापरी. खापरी पापलेट बोलतात ना याला? खापरी पापलेट बोलतात. आणि मुंबईमध्ये काय बोलतात याला? लेंबूर. हा, लेंबूर. आणि आपल्या इथे कलेट आणि खापरी पापलेट म्हणून ओळखला जातो तोच मासा दिसते तुम्हाला कलेट. आणि इथे पापलेट कापलेट. पापलेट आहे का कलेट आहे? पापलेट आहे ना. आणि पापलेट पण बघा किती फ्रेश फ्रेश आहे. आणि आणखी एक मोठा मासा इथे, हे गोमेर आहे ना? गोमेर मासा आहे, गोल सारखा दिसतो पण त्याचाच प्रकार आहे गोमेर. आणि सोबत जिताडी. पापलेटांचा काय भाव आहे? किलोला 4 आली तर 1200-1100. आणि मोठी एक नंबर साईज 2000 रुपये. आणि कलेटचा यो सुपर साईज आहे का एक नंबर? एक नंबर. हे 1500 रुपये किलो. आणि हे किती बोलला? 2000-2500 रुपये किलो. आणि जिताडा? 600 रुपये किलो. आणि आता गोमेर मासा दाखवतो तुम्हाला. आणि बघताय गोमेर मासा, त्यान तुमच्या ज्या चैनी आहे त्याच्यापेक्षा चमकतोय तो. मस्त मस्त भारी भारी एकदम, जसा चैनी आहे तसाच मासा दिसतोय गोमेर मासा. आणि इथे चिंबोरा बघता, बापरे, 1 किलोचा असेल नाही का जास्ती? मोठे मोठे चिंबोरे. देवी का दाई ना? हा, मोठे मोठे चिंबोरे पाहिजे असतील तर देवी कोळी यांना नक्की भेट द्या, 33 नंबरला. कसले मोठे चिंबोरे आण बघ तो दाखव. बापरे, तुझाच फोटो ठेवायला लागेल समोर. हे बघा कसला मोठा चिंबोरा, एक नंबर माल. आणि या बाजूला नितीन साहेब भेटलेत, काय जिताडा घेऊन चालले काय? हां, जिताडा साफ करताना दिसतात आणि जिताड्याला पण जाम खवलं असतात. पण या टायमाला जेव्हा बोटी वगैरे बंद असतात तेव्हा जिताडा पापलेट हे मासे खायला टेस्टी भेटतात ना, एकदम ताजे ताजे भेटतात. आणि तो जिताडा तोडताना दिसतोय आणि सोबत पापलेट पण आहे तिथे. साहेब काय बोलताय? बस एकदम छान. मला तुमचा ब्लॉग्स नेहमी आवडतात आणि मी आवर्जून नेहमी पाहतो आणि तुमचा सर्वे फार छान असतो. आता गावांचा जो व्हिडिओ होता तुमचा एकदम बेस्ट, कारण का गावांचा मार्केट कुणाला माहीत नाही, म्हणजे इवन उलव्यामध्ये राहणाऱ्या लोकांना पण नाही माहीत आहे. आणि आपलं आता उलवा कसं नवीन वसल्यामुळे नवीन लोक तिकडे गेली पाहिजे, आपले जे कोळी बांधव आहेत त्यांचा व्यवसाय चांगला झाला पाहिजे. हेच प्रयत्न असतो की आपलं जेवढे मार्केट आहे तेवढे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, म्हणजे सर्वांना ताजी मासली खायला भेटली पाहिजे. चालेल, मग आज काय जिताड्याचा कालवण बनवणार का? कालवण आणि फ्राय. जिताडा कालवण आणि फ्राय. चला एन्जॉय करा, थँक्यू. आणि या बाजूला आविशा ताई आहेत, ज्या पाळा मासा कापताना दिसतात, म्हणजे ज्या मासलीसाठी आपण आलेलो ती ताई आज आली नाही, सांगितलं की पंढरपूरला गेली फिरायला. तर ती रेसिपी नंतर दाखवूया तुम्हाला, पण आता जो आपण पाळा मासा खायची इच्छा झाली, कारण पाळ्या माशाचा जो रस्सा असतो तो एकदम भारी असतो आणि पावसाच्या टायमाला एकदम पौष्टिक असतो, एकदम मजा येते खायला. तिकट तिकट बनवला तर थोडे काटे असतात ना या माशामध्ये? हां, माशेमध्ये काटे असतात पण जाम टेस्टी असतो. आणि जेवढे काट्यामध्ये मासे तेवढा खायला एकदम टेस्टी. आणि बघा कसा कापलाय तो. बंगाली लोकांची स्टाईल आहे ती, म्हणजे आडवाव कापतात ना याला?
कापायची स्टाईल अलग आहे. जर आडवा कापला तर काटे म्हणजे तोडून निघतात ना. आणि आणखी एक प्रकार नाही ना कापाचा, तो काय प्रकार आहे? ओपन करायचं त्याला. ओपन करायचं माशाला, ओपन करून मधनं असा ओपन करून कापायचा, मग त्यानं काटे कमी निघतात. अच्छा, आरामात निघतात. असा उभा कापला तर मग काटे रस्याने येतात काटे. आणि या बाजूला कौशिक आहे जो वेस्ट बंगालचा आहे. आणि हिलसा, हिलसा बोलते हो ना ये मच्छी को, कैसा रहता है टेस्ट? अच्छा रहता है, बहुत सही रहता है. और आपका फेवरेट है ना ये? हम लोगों का मतलब यही मानसून के टाइम पे ये ज्यादा आता है तो बहुत सही रहता है. तो ये आप लोग स्वीट वाटर का खाते हो ना या फिर सॉल्ट वाटर? दो जगह का ही हम लोग खाते है, उसमें फ्रेश वाटर ज्यादा दिन मतलब हर दिन के लिए, सॉल्ट वाटर कभी कभार. हाँ, टेस्टी कौन सा है, सॉल्ट वाटर या फ्रेश वाटर का? डिपेंड करता है वेराइटीज वाइज, बट ऑलमोस्ट टेस्ट सेम है ना. टेस्ट के बारे में आप बोलोगे तो अगर सॉल्ट वाटर में पम्फ्रेट लोगे या भेटकी लोगे उसका टेस्ट जो है वो स्वीट वाटर में नहीं मिलता. स्वीट वाटर हर दिन जैसे हम लोग यूज करते हैं उस हिसाब से. और मैंने सुना है कि बंगाली लोग मतलब रोज मच्छी खाते हैं, ऐसा सही है क्या? हर दिन ही रहते हैं हम लोग. सही है, सही है. तो हिलसा मासा घेऊन चालले आहेत. आणि हा गाबोली वाला है ना वाटतं? हाँ, यो गाबोली वाला है हिलसा मासा. आणि यो बिना गाबोली वाला. आणि और गाबोली खाया है किसका? अंडा खाया है क्या मच्छी का? हिलसा का? हाँ, खाए है. अच्छा है, अच्छा है. तो पण चांगला लागतो सांगतात. तर आपण पण आज पाला मासाच घेऊन जाऊया अशी इच्छा झाली. म्हणजे मार्केटमध्ये राव, सुरमय, कोळंबी, वाम, रेपट्या असे भरपूर अलग अलग प्रकारचे मासे बघायला भेटतात तुम्हाला. पण आज आपल्याला पाला मासा खायची इच्छा झाली. मग आयुष्यातही यांचा काय भाव काय आहे मग पाला माशाचा? 1200 रुपये किलो. आणि गाबोलीवाला? गाबोलीवाला 1400. आणि कवटाचा 1400 आणि बिना कवटाचा 1200 रुपये किलो. म्हणजे उमाला कापता येईल नाही कापता येईल ते माहिती नाही. विचार करतोय की कापून घेऊन जाऊ, पण करेल ती, मॅनेज करेल ती. नवीन नवीन असे जेव्हा टास्क येतात तेव्हा खुश असे होत असते आणि मासा आपल्याला कापून दाखवत असतं. तर बघूया काय होईल ते पुढे. पण आता आपण इकडनं हिलसा पाला मासा जो आहे तो घेऊन जाऊया. आणि आपण घेतलेला पाळा बघताय तुम्ही 4 किलो झालाय, 400 ग्राम. हा, म्हणजे ऑलमोस्ट 1/2 किलो झालाय. हा, चालेल. काय भाव बोलल्या? 1000 रुपये किलोने दिलाय. हा, थोडेफार कमी करतील बघताय तुम्ही. हा, आणि या बाजूला किनाऱ्याजवळ भेटणारी ताजी ताजी बोयट दिसतात तुम्हाला. कशी दिली होती बोयट? 400 रुपये किलो बोयट. भारी वाटतं, एकदम चमकतात. आणि या बाजूला विनंतीताई आहे ज्यांच्याकडे वाम आहे बघताय तुम्ही, आणि रावस आणि हेकरू पण आहे आणि ताम पण आहे. मग ते तारली नाही मिळत काय बार बार? काय तारल्या आपल्या इथं आहे? तारलीच शोधायला आलेलो. नाही तर ते मोदक नाही, मोदक पण ओमानी मोदक आणायला सांगितलीत. सॉरी हा, बघूया मोदक भेटतात ते. चला, आणि पाळा मासा घेतलाय आणि मागच्या टायमाला कलेट मासा घेऊन गेलो यांच्याकडनं, खूप भारी लागला होता कलेट मासा. चालेल, चला, धन्यवाद. आणि ते सुरेखा ताई आहेत. ताई, गोल मासा छान लागला? हो, मस्त मस्त एकदम. आणि ते ताई आहेत ज्या आपल्यावरती नाराज झाल्या, बोलते एवढे फोटो काढले आणि एकच फोटो दाखवला. आवडला ना व्हिडिओ? हा, चालेल चालेल. नमस्कार. काय घेऊन आला? एकदम खास भारी वाली मासली घेऊन आलोय. तर मंडळी, आलोय आता घरी. किचन मध्ये उमा दिसते तुम्हाला. उमा, एकदम भारी टास्क आहे तुझ्यासाठी. तू आणतस भारी भारी टास्क. एकदम बघ कोणती मासली आणली. माहितीये या मासलीच काय नाव आहे? नारबा. नारबा? नाही अजून. नारबा अजून मला नाही माहित. याला म्हणतात चमकणारा, चमकते ना एकदम. पाळा मासा. पाळा? ज्याचा आंबाट एकदम टेस्टी असतो तोच मासा घेऊन आलो. बरोबर, खूप काट असते पण आंबाट एकदम जीवाला लागतो असा आंबाट बनतो त्याचा. तोच मासा तुला उद्या बनवायचा आहे. आज उपास आहे ना म्हणून आज भाजीची तयारी आहे. आणि इथे बघताय तुम्ही
कसली भाजी आहे? वाटणची भाजी बनवते, फ्लावर मटर. आजकाल काय पण आणलं तरी वाटणच टाकत असते ती त्याच्यामध्ये. आज फ्लावर मटर वाटणची भाजी बनवते. चालेल, मी याला फ्रीज मध्ये ठेवून दे. भारी वाटतो एकदम, मासा चमकतोय ना. अनया कुठे आहे? आणि या बाजूला अनया आहे, बघताय तुम्ही. 4 × 4 = 16, 962 / 4. मॅथ्स आहे काय तुझा परीक्षा? प्रॅक्टिस फुल केलं. डिव्हिजन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सर्व काही आहे ना तिला, त्याचीच तयारी करताना दिसते. चल, ऑल द बेस्ट तुला. पहिला पेपर मॅथ्स ना. आणि उमा, बाईक सुरू झाली, आपण राईड प्लॅन करू शकतो. उद्या बर्थडे वगैरे पण आहे, तर मस्त पैकी आपण दर्शन घ्यायला जाऊया. एकवीर आईचे दर्शन घ्यायला जाऊया उद्या. लॉंग टाइम आपण राईड करणार आहे ना. आफ्टर लॉंग लॉंग टाइम, म्हणजे आता सकाळी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा चालू झाली. मी रात्री पण एक राऊंड मारते, म्हणजे बॅटरी अजून चार्ज होईल. सकाळी सकाळी थंड पडली असली तरी आपली टायमावरती चार्ज होईल. मग आणा शाळेत गेल्यावरतीच जाणार ना आपण. आपण सकाळी राईडला जाऊ आणि संध्याकाळी तिच्या सोबत सेलिब्रेट करू. मस्त प्लॅन आहे. तर आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला मंडळी, तर नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकवीर आईचे दर्शन आणि सोबत आपली हार्ले डेव्हिडसन वाली राईड बघायला भेटणार आहे. आणि माझे चॅनल मध्ये पण सरप्राईज आहे बर्थडेचा, तर माझे चॅनल मध्ये पण जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नका करू. सबस्क्राईब तुम्हाला आवडेल तरीच करा, उमाज लाईव्ह. तर मंडळी, दिवाळ्या मार्केट मधनं पाळा मासा घेऊन आलो आणि येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाळ्या माशाची अलग काहीतरी नवीन रेसिपी बघायला भेटणार आहे. त्याची कटिंग पण युनिक आहे, जशी आयुष्याताईने आपल्याला सांगितली. आणि जर तुम्ही पाळा माशा खाल्ला असेल तर त्याची रेसिपी पण कशी बनवायची ते पण सांगा. पद्धत आवडली तर आम्हीही ट्राय करू. आणि त्याची कटिंग तुमच्याकडे काय अलग प्रकारची असेल तर तेही कमेंट करून सांगा. म्हणजे सर्व काही तुम्ही सांगणार ते आपण ट्राय करून बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आज एकादशी असल्यामुळे आपल्याला ही रेसिपी बनवता नाही आली, तर हा व्हिडिओ आपण इकडेच संपूया. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? काहीतरी नवीन आणि अलग माशाच्या बद्दल माहिती भेटली तुम्हाला, ती कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल, तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.